उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज ठाणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला हजर राहणार होते, पण अतिवृष्टीमुळे आजचा कार्यक्रम कॅन्सल करून राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना शहरातील नागरिकांना मदत करायचं आवाहन केलंय. तसेच सर्व नागरिकांनी आवश्यकता असेल तरच बाहेर पडावे असं आवाहन करून काळजी घेण्यास सांगितले. नमस्कार, आज रोजी मी आमचे सहकारी आनंद परांजपे, नजीब मुल्ला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला ऑफिसच्या उद्घाटनाच्या करता कार्यकर्त्यांच्या भेटीच्या करता बोलवलेलं होतं. मी कार्यक्रम पण स्वीकारलेला होता, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे विशेषतः ठाणेकरांनो की आज रेड अलर्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये सगळ्या शाळांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत. सरकारने आवाहन केलेलं आहे की बाबा कामाशिवाय कुणी बाहेर पडू नका आणि घरातच राहण्याचा प्रयत्न करा. अगदीच इमर्जन्सी असेल तर बाहेर पडणं वेगळं. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस आम्ही सगळ्यांना अशा प्रकारचं आवाहन करतो त्यावेळेस मी स्वतः इथून 5 वाजता निघून आपल्या परिसरामध्ये येणं मला उचित वाटलं नाही. शेवटी आपण ज्यावेळेस दुसऱ्यांना आवाहन करतो त्याची सुरुवात आपल्याकडनं केली पाहिजे. म्हणून नाईलाजास्तव मला आजचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागलेला आहे. मी ठाणेकरांना सांगू इच्छितो की पुढच्या वेळेस मी नक्की साधारण हवामान खात्याचा अंदाज बघून ज्या दिवशी आपल्याकडे रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट नसेल त्या दिवशी मी तिथे येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करीन. त्यावेळेस आपण एकमेकाला भेटू. ठाणेकरांनी नेहमीचा मंचावर प्रेम दाखवलेलं आहे. इथून पुढे देखील आम्ही ठाणेकरांना कुठं अंतर पडून देणार नाही हा देखील शब्द मी या निमित्तानं देतो. आपण सगळ्यांनीच काळजी घ्या. आपणही तिथं या अतिवृष्टीमध्ये कुठं घरं जे काही खराब असतात तिथं काही ऍक्सिडेंट होतात तशा प्रकारच्या कुठल्या घटना घडू नये म्हणून जी काळजी घ्यायची असते ती जरूर ठाणेकरांनी घ्यावी. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जो प्रतिसाद आपण सगळे देत आहे, आमचे सहकारी आनंदजी परांजपे, नजीब मुल्ला, बाकीचे सगळे माझ्या सहकाऱ्यांना जे आपण मनापासून पाठिंबा देत आहे त्याबद्दल ठाणेकरांना धन्यवाद. रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.